नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मित्रांनो परत आपलं स्वागत आहे हेल्पिंग एन शॅफ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाभरतीसाठी महा आय टीच्या तज्ज्ञांचे महामंडळ अशा प्रकारची हेडलाईन आणि अशा प्रकारची बातमी आपण घेऊन आलेलो मित्रांनो बघू शकता आजचा ही एक पेपर ऑनलाईन पेपर मंगळवार तीन मार्च दोन हजार वीस नेमकी काय हे बातमी डिटेलमध्ये समजून सांगणार आहोत सोबतच किती वेळ लागेल आपल्या एक्झामला ते सुद्धा सांगणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघायचा आहे तुमच्या सर्व शंका नक्की क्लिअर होतील मित्रांनो त्याच्या अगोदर एक सूचना तुम्हाला की तुम्ही जर ग्रामसेवक बाकी सर्व एक्झामची तयारी करता आता आपले पेपर लवकर होणार आहे अवघे एका महिन्यामध्ये भरतीला सुरुवात होणार आहे तरी जास्त वेळ न घालता आता तयारी तयारी करायची आहे आणि त्यासाठी एक ॲप खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो एच गणेश फोर्टी हा कोड वापरायचा आहे टेस्ट सिरीज लावा एच गणेश फोर्टी कोड वापरा म्हणजे चाळीस टक्के ऑफ भेटतील सोबतच तुम्हाला इथे तयारीसुद्धा एकदम परफेक्ट अशा पद्धतीत करून भेटेल तुम्ही एकदा ॲप डाउनलोड करा नंतर बघा नंतर टेसी जॉईन करा चला करू याची वेळेला सुरुवात तर बघा मित्रांनो महाभरतीसाठी महाआयटीच्या तज्ज्ञांची महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे डिटेलमध्ये आपण न्यूज बघणार आहोत तर बघा राज्यातील विविध विभागामधील एक लाख एक हजार रिक्तपदांच्या भरतीसाठी आता जिल्हा निवड समितीच्या धर्तीवर महा आय टीतील तज्ज्ञांचे महामंडळ स्थापन केले जाणार आहे आता ह्या महामंडळाच्या नियंत्रणात शासकीय महाभरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे या महामंडळातील तज्ज्ञांची नावे निश्चितीचे काम सध्या सुरू असून बेरोजगार विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ठाकरे सरकारने हा निर्णय घेतल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले तर मित्रांनो ज्या प्रकारे आपली एम पी एस सी आहे त्यासारखंच एक नवीन महामंडळ होईल फक्त आयोग होणार नाही आहे एक महामंडळ स्थापन केलं जाणार आहे आणि ते महामंडळ जे राज्यातील गट क आणि गट ड जे एक्झाम होतात त्याच्यावर लक्ष देईल की कशाप्रकारे पदभरती होत आहे कुठल्या एक्झाम आता चालू आहेत सर्व गोष्टींची ते दे लक्ष देतील कशाप्रकारे जाहिराती निघल्या भरती प्रक्रिया कशी राबवली गेली आणि कशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे सर्व एकदम पारदर्शक होण्यासाठी एक ठाकरे सरकारने एक नवीन महामंडळ आणण्याची तयारी दर्शवली आहे आणि त्या महामंडळामध्ये कोणते तज्ज्ञ असतील त्याचे नावं त्यांची नावे आता समाविष्ट करण्यात आता सुरू आहे प्रक्रिया की नेमकी कुठले महामंडळामध्ये कुठले तज्ज्ञ ठेवायचे आहे तर अशा प्रकारे एक प्र प्रशासकीय स्तरावर आपल्या ही भ पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो एक लाख एक हजार पदे सोबतच जी मागची आपली एक्झाम होती त्याचे आपण फॉर्म भरलेले होते त्याची एक्झाम बाकी आहे त्याचीसुद्धा याच्यामध्ये दखल घेण्यात आलेली आहे आणि नेमकं आपल्याला सध्या काही न्यूज नव्हती तीच न्यूज आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण सर्व न्यूज तुम्हाला वाचून दाखवणार नाही आहे जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुम्हाला सांगतो आहे की जी महापरीक्षा पोर्टल होतं त्यांच्याकडे शासनाचे आणि विद्यार्थ्यांचे समजा तब्बल एकशे तीस कोटी रुपये मित्रांनो हे बघा तब्बल एकशे तीस कोटी रुपये महापरीक्षा पोर्टलकडे पेंडिंग आहेत आता ह्या विद्यार्थ्यांचा डाटा महाआयटीकडे सोपवण्याचं कारवाई सुरू झालेली आहे तर एकशे तीस कोटी रुपयेसुद्धा ते शासनाला त्यांना द्यावे लागेल आणि ही प्रक्रिया सुरू झालेली आहे तर आता समोर बघा काय झालेलं आहे की सरकारच्या निर्देशानुसार शासकीय रिक्त पदांच्या महाभरतीसाठी एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे एजन्सीचे अर्ज मागविणे तांत्रिक पडताळणी करण्यासाठी चार ते सहा आठवड्याचा कालावधी लागेल दरम्यान महाभरती प्रक्रिया राबवण्यासाठी एजन्सी नियुक्त करून त्यावर स्वतंत्र महामंडळाचे नियंत्रण ठेवण्याचा निर्णय सरकार सा घेईल असे अजित पटील अजित पाटील जे मुख्य कार्यकारी अधिकारी मा आय टी मुंबई यांनी सांगितले आहे मित्रांनो तर ह्या न्यूजमधून आपल्याला एवढं निश्चित झालेलं आहे की एक महामंडळ स्थापन होणार आहे त्याच्या अंतर्गत ही सर्व भरती प्रक्रिया होणार आहे तर त्याच्यामध्ये त्याने सांगितलं आहे की सरकारच्या निर्देशानुसार शासकीय रिक्तपदांच्या महाभरतीसाठी एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे आपण मागे सांगितलं होतं की एजन्सीला जे आता काही एजन्सी आहेत त्यांना प्रत्येक विभाग प्रत्येक विभाग एजन्सीला आता निविदा मागितली होती एजन्सीनुसार एजन्सी एक त्याच्यामधून सिलेक्ट केल्या जाईल आणि ती एजन्सी प्रत्येक विभागाची भरती घेईल ती ती प्रक्रिया सध्या सुरू आहे मित्रांनो त्यामुळं आपली एक्झाम कधी होणार हा प्रश्न आपला ह्या बातमीमधून हा प्रश्नाचं उत्तर नक्की मिळणार आहे तर बघा नेमकं त्याचं उत्तर काय तर बघा एजन्सीचं काय काम आहे अर्ज मागवायचे तांत्रिक पडताळणी करायची त्यासाठी किती वेळ लागणार आहे चार ते सहा आठवडे तर बघा आपल्याला किती वेळ अजून परीक्षेत लागणार आहे ते आपण कळू इथं समजू शकतो चार ते सहा आठवडे एजन्सीलाच लागणार आहे मित्रांनो एजन्सी फायनल करायला एजन्सी फायनल करायला चार ते सहा आठवडे लागणारे एजन्सी फायनल झाली की लगेच आपली भरती प्रक्रिया सुरू होणार आहे चार ते सहा आठवडे जर आपण म्हटलं जवळपास अठ्ठावीस ते चाळीस दिवस लागतील अजूनसुद्धा एक्झाम चालू व्हायला अठ्ठावीस ते चाळीस दिवस लागतील हे आपण लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो तर दरम्यान महाभरती प्रक्रिया राबविण्यासाठी एजन्सी नियुक्त करून त्यावर स्वतंत्र महामंडळाचे नियंत्रण ठेवण्याचा निर्णय सरकार घेईल तर एजन्सी नियुक्त के करणार आहेत त्याच्यानंतर एक महामंडळ ते एजन्सीवर देखरेख ठेवण्यासाठी आहे की सर्व एक्झाम ह्या पारदर्शक पद्धतीने पार पडल्या पाहिजे एजन्सीने काहीही काळाबाजार केला नाही पाहिजे त्यासाठी एक महामंडळ सरकार स्थापन करणार आहे अशी माहिती जे सी ओ आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत महा आय टीचे ते अजित पटेल त्यांनी ही माहिती दिली आहे मित्रांनो तर अशा प्रकारची न्यूज आज निघून आलेली आहे सर्वप्रथम आपण हेल्पिंग गणेश या यूट्यूब चॅनलवर बघत आहात अशाच प्रकारच्या नवीन नवीन न्यूज सर्वप्रथम आपण देण्याचा प्रयत्न करत असतो तर ह्या व्हिडिओमधून आपण एक क्लिअर झालं आहे की आता एजन्सी सध्या सुरुवात केली के की कोणत्या एजन्सीला कोणता विभागात द्यायचा आहे कुठली एक्झाम ते कंडक्ट करतील आणि त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी विभाग तर आहेच परंतु शासनाचं एक महामंडळ सुद्धा राहणार आहे त्यामुळे खरो खरोखर एक पारदर्शक अशा प्रकारची भरती प्रक्रिया आपल्याला दिसून येईल थोडा वेळ लागेल जरूर वेळ लागेल दीड महिन्यानंतर आपले एक्झाम चालू होतील एप्रिलच्या एंडमध्ये एक्झाम चालू होतील परंतु निश्चित योग्य ते उमेदवार योग्य त्या ठिकाणी जातील हे निश्चित हे सरकार काम करणार आहे असं आपल्याला दिसून येत आहे तर धन्यवाद अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी नेहमी आपलं चॅनल बघत राहायचं आहे